म्हाडा पेपरफुटी प्रकरणी एक धक्कादायक माहिती आता समोर येते. म्हाडा पेपर मिळवण्यासाठी कोडवर्डचा वापर करण्यात आला होता अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आणि आरोपींच्या चौकशीत या कोडवर्डची माहिती समोर आली आहे. झी 24 तासाच्या हाती देखील हे कोडवर्ड लागलेले आहेत. सायबर पोलिसांकडून फोन करणाऱ्यांची देखील आता चौकशी होणार आहे अशी माहिती समोर येते आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणाचा तपास जोरात सुरू आहे आणि या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सायबर सेलची पथकं वेगवेगळ्या शहरात दाखल झाली आहेत. या तपासादरम्यान पथकाला ही माहिती मिळाली आहे. म्हाडाचे पेपर मिळवण्यासाठी कोडवर्डचा वापर करण्यात आलेला होता. आरोपींना फोनवरून कोडवर्डच्या माध्यमातून म्हाडाचे पेपर मागण्यात आलेले होते. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता आरोपींना कुणी कुणी फोन केला त्यांची माहिती काढून त्यांची चौकशी सायबर सेल तर्फे करण्यात येणार आहे. काय होते हे कोडवर्ड आपण बघूयात. पेपर मिळण्यासाठी कोडवर्डचा वापर करण्यात आला अशी माहिती आता समोर येते. घरातील वस्तू कुठे मिळणार आहेत हा तो कोडवर्ड होता. या कोडवर्डचा अर्थ काय, तर म्हाडाच्या पेपरचं काय झालं, आणि यानंतर इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आई भवानीचा गजर म्हणजे पालकमंत्री अजित पवारांच्या बारामतीत कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. बारामती तालुक्यात अद्याप 70,608 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेलीच नाही आहे. तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 3.25 लाख नागरिकांनी अद्याप कोरोनाचा एकही डोस घेतलेला नाही आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन या म्युटेशनचा धोका वाढत असताना धोकादायक आकडेवारी समोर आलेली आहे. जवळपास 7.5 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवली आहे. मुंबईत पहिल्या मात्रेचं लसीकरण 104% झालंय. नियोजित वेळ उलटूनही 7.5 लाख मुंबईकर दुसऱ्या डोसला हजर राहिले नाहीयेत. त्यामुळे आता मुंबई महापालिकेची चिंताही वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2,88,078 नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावं यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. मात्र त्यानंतरही नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. या नागरिकांना शोधण्याचं आव्हान आता आरोग्य यंत्रणेपुढे आहे. देशात ओमायक्रॉन संक्रमण वाढतच आहे. 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात एकूण 41 ओमायक्रॉन बाधित कोरोना रुग्ण आहेत. राज्यातला कोरोना म्हणजे ओमायक्रॉन कोरोना रुग्णांचा आकडा आता 20 वर गेलाय. राजस्थानात 9, गुजरातमध्ये 4, कर्नाटक राज्यात 3, दिल्ली 2, केरळ, आंध्र प्रदेश आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण ओमायक्रॉन कोरोना बाधित आहे. तिसऱ्या डोसच्या ट्रायलबाबत आता विषय समितीमध्ये चर्चा झाली. सह्याद्रीची उंची म्हणजे